बॉक्स चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन साठी शेजारची ती घंटाही दाबा। कार असल्याने असलागडाच्या पायथ्याचे गाव दगडपिंपरी येथून साधारण एक तासात आम्ही दरेगावमध्ये पोहोचलो। दरेगावात मारुतीच्या मंदिरामागूनच जाणारी वाट ही गडापर्यंत जाते। दरेगावातून पाहिलं तर अयवंत गडाचा डोंगर नालेच्या आकारात पसरलेला आपल्याला दिसतो। सकाळी अचलागड करून आम्ही अयवंत गडाकडे निघालो। ट्रेकची सुरुवात तशी मस्त झाली होती। दुपारचे 2 वाजत आले होते आणि सूर्यही डोक्यावर आला होता। आम्हाला उजेडात किल्ला चढून रात्रीचा मुक्काम गडावरच करायचा होता। दरेवाडी गावातून किल्ल्यावर जायला प्रमुख 2 वाटा आहेत। एक वाट म्हणजे गावातील हनुमान मंदिराच्या मागील वाट, तर दुसरी वाट ही किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेले बेलवाडी आणि दरेगाव या गावांना जोडणारी खिंडीची वाट अयवंत गडाला खेटूनच जाते। तर आम्ही पहिल्या वाटेने जाऊन उतरताना खिंडीच्या वाटेने उतरूया असा निर्णय घेतला। मुंबईहून अयवंतगड जायचे असल्यास नाशिकहून सप्तशृंगी देवीचे वणी गाठावे, वणीहून नांदोरी कळवण मार्गे दरेगाव गाठावे। दरेगाव हे अयवंत किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे। नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणाऱ्या सातमाळ डोंगर रांगेत 18 किल्ले आहेत। त्यापैकी अयवंतगड हा प्रमुख किल्ला आहे। किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरेखित करतात। अचला, मोहनदर या 2 टेहळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अयवंतगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली असावी असे दिसून येते। अयवंतगडाच्या बाजूला बुद्या डोंगर आहे। गावातील मारुती मंदिरापासून चढायला सुरुवात केल्यावर आपण बुद्या आणि त्याच्या बाजूचा डोंगर यामधील गळीत पोहोचतो। घर चढून बुद्या डोंगराला वळसा घालून आपण बुद्या आणि अयवंतगडाच्या मधल्या गळीत येतो। अयवंतगडाच्या कोरीव पायऱ्या चढल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो। माथ्यावरून बुद्यावर कोरलेल्या कातळ कोरीव पायऱ्या आणि वरच्या बाजूस बुरुज दिसतो। माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजूला एक टेकडी आहे, पण त्यावर कुठलेही अवशेष नाहीत। गडावरील महत्त्वाचे अवशेष गडाच्या मध्यभागी दिसणाऱ्या टेकडीच्या आसपास आहेत, त्यामुळे टेकडीच्या दिशेने चालायला सुरुवात करावी। साधारणपणे आपण 10 मिनिटात उद्ध्वस्त वाड्याच्या अवशेषांपाशी पोहोचतो। यापैकी एका मोठ्या कोसळलेल्या वाड्याच्या मागच्या बाजूला एक तलाव आहे। तलावाच्या काठी एक उद्ध्वस्त कोठाराची इमारतही आहे। तलावाच्या समोरच काठावर चपटदान मारुती आणि सप्तशृंगी देवीची देखणी मूर्ती पाहून आम्ही पुढे निघालो। तलावाच्या आजूबाजूचे हे अवशेष पाहून गडावरील टेकडी उजव्या बाजूला ठेवून आम्ही किल्ल्यावरील एकमेव पिण्यायोग्य पाण्याच्या टाकीजवळ आलो। हे टाके अष्टकोनी आकाराचे आहे। या टाक्याशेजारी एक अश्वारूढ खंडोबाची मूर्ती आपल्याला दिसून येते। आता संध्याकाळ होत आलेली आणि आम्हाला आमच्या राहण्याची आणि खाण्याची सोयही करायची होती। टेंट लावून आम्ही मस्त मॅगी वरताव मारत हा निसर्गाचा एक वेगळाच अवतार पाहत होतो। रात्रीचं जेवून थोडा आराम केल्यावर ही गडावरची एक अविस्मरणीय पहाट आम्ही चौघे अनुभवत होतो। सकाळी सर्व लवकर आवरून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो।
अयोध्या गडाची भटकंती करायला नक्कीच या, तो आपल्याला नेहमीच साथ घालत असतो।